नमस्कार, टाइम महाराष्ट्रमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. दरवर्षी 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु हा दिवस का साजरा केला जातो आणि या दिनाची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन, दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी कामगार वर्गाच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाला मे दिवस असंही म्हणतात. अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कामगार दिनाच्या दिवशी भारतातही सार्वजनिक सुट्टी असते आणि हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस हिंदीमध्ये कामगार दिन, कन्नडमध्ये कर्मिकारा दिनाचरणे, तेलुगूमध्ये कामेका दिनोत्सव, तमिळमध्ये उझेपालर दिनम, मल्याळममध्ये थोजिलाली दिनम आणि बंगालीमध्ये श्रमिक दिवस म्हणून ओळखला जातो. उत्तर भारतात कामगार दिनाला सुट्टी असते म्हणून या दिनाला विशेष महत्त्व दिले जाते. कामगार दिन 2019 थीम आहे. या दिवशी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कामगारांना एकत्र केले जाते. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा साजरा केला जातो. परंतु या दिनाची पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेऊया. 14 जुलै 1889 रोजी फ्रान्स येथे युरोपमधील समाजवादी पक्षाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसने दरवर्षी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून समर्पित केल्यानंतर कामगारांवर लक्ष केंद्रित करणारा पहिला मे दिन साजरा करण्यात आला. अटलांटिकच्या दुसऱ्या बाजूला घडलेल्या घटनांमुळे 1 मे ही तारीख निवडली गेली होती. 1884 अमेरिकन फेडरेशन ऑफ ऑर्गनाइज ट्रेड अँड लेबर युनियन्सने 1 मे 1886 पासून अंमलात येण्यासाठी 8 तासांच्या कामाच्या दिवसाची मागणी केली होती. याचा परिणाम सर्वसाधारण संप आणि शिकागोमध्ये 1886 दंगलीत झाला. त्यानंतर शेवटी 8 तासांच्या कामाच्या दिवसाची अधिकृत मंजुरी 3 वर्षानंतर एक फ्रेंच समाजवादी पक्षाने कामगार चळवळीचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस तयार केला आणि शिकागो हत्याकांडाच्या स्मरणार्थ 1 मे हा दिवस चिन्हांकित करण्यात आला. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची सुरुवात 1 मे 1923 रोजी हिंदुस्थानच्या मंजूर किसान पक्षाने मद्रास येथे म्हणजेच आत्ताचे चेन्नई भारतामधील पहिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला होता. भारतामध्ये पहिल्यांदाच लाल ध्वज वापरला गेला होता. हा दिवस कम्युनिस्ट आणि समाजवादी राजकीय पक्षासाठी कामगार चळवळीशी संबंधित आहे. भारतामध्ये 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन म्हणून साजरा केला होता. 1960 जेव्हा पूर्वीच्या मुंबई राज्याची भाषिक ओळींमध्ये विभागणी झाल्यानंतर 2 पश्चिमेकडील राज्यांना राज्याचा दर्जा मिळाला तेव्हापासून हा दिवस भारतामध्ये महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन म्हणून साजरा केला जातो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तात्पुरते येथेच थांबूया. धन्यवाद.